नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी प्रियंका आणि आज आपण शिकणार आहोत चित्रांवरून गोष्ट कशी तयार करायची। आजच्या व्हिडिओची खासियत ही आहे, हा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थ्यांनी सोबत मिळून बघायचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चित्र पाहून त्याची गोष्ट कशी तयार करायची। तर दुसरीच्या पुस्तकात चतुर हिराबाई नावाची गोष्ट दिली आहे। तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्याला हे चित्र पाठ्यपुस्तकातही दाखवू शकता। पुढे दिलेले चित्र तुम्ही पहा आणि मग त्याची गोष्ट आपण तयार करणार आहोत। एक आटपट नावाचं गाव होत। त्या गावामध्ये राहणारे बरेचसे लोक शेती व्यवसाय करायचे। त्याच गावात माणिक नावाचा एक व्यक्ती राहायचा। माणिक आणि त्याची बायको हिराबाई हे दोघच घरी असायचे। माणिकही शेती करायचा। माणिककडे दोन बैल होते हो, आणि माणिक सकाळी सकाळी उठायचा, आपल्या बैलांना घ्यायचा आणि रोज शेतावरती जायचा। एक दिवस काय झालं, माणिक सकाळी सकाळी उठला आणि बैलांना सोडण्यासाठी बाहेर आला। बघतो तर काय, गोठ्यामध्ये एकच बैल होता, दुसरा बैलच नव्हता। मग त्याने हिराबाईला आवाज दिला, हिरा, अरे हिरा, ये लवकर ये लवकर ये। हिरा आली आणि बघते तर काय, गोठ्यामध्ये एकच बैल, दुसरा बैल कुठे गेला। मग माणिक आणि हिराने मिळून सगळ्या गावभर आपला बैल शोधला, पण बैल काही भेटला नाही। आता काय करायचं। मग हिराबाईच्या डोक्यात एक आयडिया आली। हिराबाईला हे कळलं होतं की आपला बैल चोरीला गेलाय। आता बैल शोधायचा कुठे, त्याचा विचार हिराबाईने बराच केला। आणि मग हिराबाई माणिकला म्हणाली, माणिक चल आपण बैल बाजारात जाऊया, जर चोराने बैल विकायला नेला असेल तर आपल्याला तिथे तो नक्की दिसेल। आणि हिराबाई आणि माणिक दोघेही निघतात बैल बाजाराला जायला। दोघे बैल बाजारात पोहोचला तर दोघेही वेगवेगळ्या दिशेने गेला आणि आपला बैल शोधायला लागला। इकडे दिसतोय का, इथे दिसतोय का। हिराबाई अशी शोधत 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 चालली होती, तर तो तिथे माणिकचा बैल बांधलेला होता। आणि हिराबाई मोठ्याने ओरडली, अहो हा बघा, इथे आपला बैल आहे, चोराने इथे बांधून ठेवलाय। चोराने ते ऐकलं आणि तो घाबरला, पण त्याला आपण घाबरलोय, आपण चोर आहोत हे दाखवायचं नव्हतं। मग तो म्हणाला, ओ बाई, हा बैल माझा आहे, तुमचा नाही काही। हिराबाई आणि चोरामध्ये तिथेच भांडण सुरू झालं। पण हिराबाईला लक्षात आलं, हा चोर काय असा मानणार नाही। हिराबाईने थोडासा विचार केला आणि काय करता येईल काय करता येईल असा विचार करता करता तिला चटकन आयडिया सुचली। आणि तिने पटकन बैलाचे दोन्ही डोळे बंद केले आणि चोराला म्हणाली, जर हा बैल तुझा असेल तर मला सांग, या बैलाचा कोणता डोळा व्यवस्थित नाहीये। चोर थोडासा गांगरला, कारण त्याला बैलाबद्दल काहीच माहित नव्हती। मग तो म्हणाला, डावा, नाही, बैलाचा उजवा डोळा व्यवस्थित नाहीये। हिराबाईने बैलाच्या डोळ्यावरचा हात काढला आणि बघतात तर काय, बैलाचे दोन्ही डोळे व्यवस्थित होते आणि चोर पकडला गेला। बाजारात असलेल्या लोकांनी चोराला पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला। पोलीस चोराला घेऊन गेले। हिराबाई आणि माणिक आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी गेले। अशा प्रकारे हिराबाईच्या चतुर बुद्धीमुळे तिचा बैल तिला परत मिळाला, म्हणून आपल्या गोष्टीचं नाव आहे चतुर हिराबाई। आता तुम्ही ही गोष्ट ऐकली, तुम्हाला ही गोष्ट आवडलीही असेल, तुम्हाला काय करायचंय, आता या गोष्टीचं एक चित्र काढा आणि ते तुमच्या शिक्षकांना दाखवा। धन्यवाद।